2 जानेवारी 1661 मोरपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मजुमदारी बहाल केली. मोरपंत त्र्यंबक पिंगळे शिवशाहीतील एक मानाचे पाम स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे आलेले एक सामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपद बादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारा विभूती म्हणजे मोरपंत पिंगळे. या मोरपंत पिंगळ्याचे कर्तृत्व अफजल स्वारीच्या प्रसंगावरून ध्याने घेऊन शिवरायांनी त्यांना मजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इसवी सन 2 जानेवारी 1661. मजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे. एवढी महत्त्वाची जबाबदारी ही अष्टप्रधान मंडळापैकी एक महत्त्वाचं पद. पण मोरपंतांचे क्षात्र तेज लपू शकत नाही. जमा खर्च प्रामाणिकपणे पाहण्या इतकीच तलवार चालवण्याची धडाली आणि उत्तम मुसुद्देगिरी पिंड लागलेले मोरपंत हे पुढील वर्षभरात पेशवे झाले. 3-4-1662 मोरपंत पेशवे प्रधानमंत्री. ते हे स्वराज्याच्या काळापासून सतत शिवकार्याचं पायिक ठरलेले एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. जय शिवराय.